अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपण पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आणि तीन दिवसांनी आपला राजीनामा परत घेतला सुद्धा पण हे करत असताना त्यांनी आपल्या पक्षावरची पकड मजबूत केली पवारांचे व्यक्तिगत मित्र आणि राजकीय वैरी असलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे तीन वेळा जाहीर केले होते हे तुम्हाला ठाऊक आहे का अर्थात शिवसैनिकांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला आणि आपली शिवसेनेवरची पकड अजून घट्ट केली नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्यासमोर इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणी इमर्जन्सीला शिवसेनेने पाठिंबा दिला अठ्याहत्तर मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पक्षाला त्याचा बसला उमेदवार देऊन सुद्धा फक्त वीसच्या आसपासच नगरसेवक निवडून आले होते अशा वेळेला शिवाजी पार्कमध्ये झालेल्या सभेत आपण शिवसेना प्रमुख पदाचा त्याग करत असल्याची घोषणा बाळासाहेबांनी केली आणि हादरलेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेबांनी तसे करू नये म्हणून त्यांना गळ घातली या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी आपला निर्णय मागे घेतला पण पर ही परिस्थिती लवकरच बदलली एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार कुणी करत असेल अशी शक्यता आहे पण आपण दक्ष राहून अशा प्रयत्नांना विरोध केला पाहिजे असे विधान केले यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित करण्याचा कट असल्याचा इरादा असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला भाषिक ध्रुवीकरण होऊन शिवसेना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आली असं म्हणतात की वसंतदादा आणि मुंबई काँग्रेसचे तत्कालीन सर्वे सर्वा मुदली देवरा यांचे संबंध चांगले नव्हते पण काही असू द्या सत्तेचा प्रचंड पाय फायदा शिवसेनेला झाला या विजयानंतर शिवसेना हळूहळू महाराष्ट्रामध्ये आपले हातपाय पसरू लागली पण एकोणीसशे ब्याण्णवमध्ये महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत युती केली होती पण ही युती मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी स्थगित करण्यात आली डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते असलेले छगन भुजबळ यांनी अचानकपणे पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आपल्या विद्यमान नगरसेवकांपैकी तीस जणांचा पत्ता शिवसेनेने कापला कारण त्यातले काही लोक भुजबळांच्या संपर्कात होते शेवटी एकशे बारा जागा मिळवून काँग्रेस एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आली तर ता शिवसेनेला मिळाल्या फक्त सत्सत्तर जागा भाजपला तर अवघ्या तेरा जागांवर समाधान मानावं लागलं या पराभवानंतर बाळासाहेबांचे एकेकाळचे सहकारी माधव देशपांडे यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या शिवसेनेपेक्षा ठाकरे यांची प्रतिमा मोठी होत आहे आणि त्यांनाच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमागे संधी साधूपणा आहे असं त्यांनी म्हटले पक्षातील दोन उदयोन्मुख नेते उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर पण त्यांनी तोंडसूक घेतले देशपांडे यांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वालाच चॅलेंज केले होते त्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं अठरा जुलै एकोणीसशे ब्याण्णवला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये दोन ओळींची त्रोटक अशी एक चौकट पहिल्या पानावर छापून आली अखेरचा जय महाराष्ट्र अशा मथळ्याच्या या बातमीत असे म्हटले होते की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कुटुंब शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आहेत शिवसेना नेते आणि सैनिक मातोश्रीवर गेले असता त्यांना सांगण्यात आले की बाळासाहेब हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांनी सामनामधून देशपांडे यांच्यावर जोरदारपणे तोफ डागली शेवटी वीस जुलै रोजी दादरला शिवसेना भवनाबाहेर भर पावसात झालेल्या एका सार्वजनिक सभेत मग इथे सुद्धा पावसाळ्यातली सभा म्हणजे पावसातली सभा ही गोष्ट शरद पवार आणि बाळासाहेब यांच्यामध्ये कॉमन हे लक्षात घ्या बाळासाहेबांनी या पावसातल्या सभेमध्ये शिवसैनिकांच्या विनंतीला आणि अर्जवाला मान देऊन आपण आपला राजीनामा द्यायचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले काही शिवसैनिकांनी का तर साहेब राजीनाम्यावर ठाम असले तर आपण आत्मदहन करू आत्महत्या करू अशास्व धमक्या दिल्या होत्या कारण त्यांच्यासाठी शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना असं गणित होतं शिवसेनेच्या अनेक नेत्यांना ने 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 आणि पदाधिकाऱ्यांना या सभेमध्ये धक्काबुक्कीसुद्धा करण्यात आली होती आणि त्यांनी त्यांना व्यासपीठावर जाऊट देण्यात आले नव्हते या पद्धतीने बाळासाहेबांनी शिवसेनेतले आपले महत्त्व आणि शिवसैनिकावरचे आपले गारुड आपली मोहिनी हे दाखवून दिले होते आणि पक्षावरची आपली बक पकड त्या माध्यमातून त्यांनी अधिक घट्ट केली असाच प्रसंग काही वर्षांनी आला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेना आणि भाजपचे सरकार महाराष्ट्रामध्ये स्थानापन्न झाले शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले बाळासाहेब स्वतःला सरकारचा रिमोट कंट्रोल म्हणून पण पक्षनेतृत्व आणि संघटना व सरकार यांच्यामध्ये हळूहळू एक दुरा निर्माण होत असल्याचं चित्र होतं अशा वेळेस पुन्हा बाळासाहेबांनी पदत्याग करणार असल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर शिवसैनिकांच्या विनंतीला मान देऊन निर्णय फिरवला सुद्धा अर्थात असं करत असताना पुन्हा त्यांनी पक्ष आणि सरकारवरची आपली पकड घट्ट केली तर मित्रांनो इतिहासातील हे माझं पान तुम्हाला कसे वाटले मला माझ्या ईमेल आय डीवर आणि ट्विटर हँडलवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबई तक.